ह्यांनी ज्या गोष्टी आजपर्यंत केल्या, माघारी घेण्यामुळे जे तालुक्याचं नुकसान झालं ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आटपाडी तालुक्याच्या जनतेला या ठिकाणी जनतेतनं जे काही म्हणजे लोक कुणीही काहीही म्हणायला लागलं, आटपाडीवरून माणूस बेवघाटवर चहा प्यायला उभा राहिला तरी लोक म्हणतायत की हे तालुका विकाऊ तालुका आहे. ज्या लोकांनी आजपर्यंत निष्ठेच्या आणि अस्मितेच्या नावाखाली तालुक्याला विकलं गेलं त्या लोकांमुळेच ही अवस्था झाली ना. विट्यातनं बॅग आल्याशिवाय आटपाडीची माणसं चार्ज होत नाही म्हणजे हे तालुक्याचा अपमान नाही का आमच्या? ही लढाई मटण थाळी विरुद्ध मेवा आणि भाज्याची लढाई आहे. ही लढाई फॉर्च्युनर विरुद्ध डमडम आणि टू व्हीलरची आहे. आणि ही लढाई राजपुत्र विरुद्ध सेवक असलेल्या माणसांची लढाई आहे. जे उमेदवार उभा आहेत त्यांना मी स्पष्ट विचारतो की या जनतेच्या प्रश्नावर कधी तुम्ही तोंड उघडणार आहे, कधी बोलणार आहे? ह्या सहकारी संस्था बुडल्या का बुडल्या त्याचं उत्तर त्यांनी या खानापूरच्या जनतेला द्यावं. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आपल्या वज्रधारी न्यूजला आज खास आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधायला राष्ट्रीय समाज पक्षाचे खानापूर विधानसभेचे उमेदवार उमाजी चव्हाण आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ते खानापूर मतदारसंघातून उमेदवारी करतायत, ते का करतायत, त्यांची उमेदवारी काय आणि त्याच्यामागची कारणं काय आहेत किंवा त्यांचं या मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आत्ता 2024 विधानसभेला खानापूर मतदारसंघात उमेदवारी करताय, तुमची उमेदवारी इथं करण्याचं कारण काय, त्याच्यामागचं व्हिजन काय किंवा पक्षाचं धोरण काय? या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला नेतृत्व देण्यासाठी, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, ज्याची नाळ गरिबीशी आहे, जो परिस्थितीशी दोन हात करतो आहे, अशा माणसांसाठी माझी उमेदवारी आहे. जो कष्ट करे, उपेक्षित आहे, वंचित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, जो शोषित पीडित आहे, अशा माणसांसाठी माझी उमेदवारी आहे. आता तुम्ही सांगितले की शोषितांच्यासाठी तुमची उमेदवारी आहे. तुम्ही ज्या घरातून पुढे आला आहे म्हणजे तुम्हाला राजकीय वारसा आहे? नाही, माझ्या कुटुंबातलं कोणीही राजकारणात कधी, आई वडीलही कोणीही नव्हते राजकारणात, कोणीच नव्हतं माझं. तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे राजेवाडी गावच्या आटपाडी तालुक्यातल्या म्हणजे जिल्ह्याच्या एका टोकावर, म्हणजे जिथं सांगली जिल्ह्याची बाउंड्री संपते, एका बाजूला सातारा जिल्हा, दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्हा आणि अलीकडे सांगली जिल्हा, अशा सीमेवर तुम्ही राहत आहे. तुम्ही तिथलं जे विकासाचं दुर्भिक्ष बघितलं आहे त्या संदर्भात काय सांगाल? मुळात माझ्या गावामध्ये पाणी असलं तरी शेजारी माझ्या गावाला एक 4 किलोमीटरवर लिंगवरे गाव आहे, त्या गावाला पाण्याचा टँकर असायचा. त्यामुळं ही विकासाची जसं पुढे येईल त्या पद्धतीनं प्रत्येक गावाच्या समस्या ह्या वेगळ्या आहेत. म्हणजे आज विट्याच्या समस्या वेगळ्या असतील, विसापूर सर्कलमधल्या समस्या वेगळ्या असतील, खानापूर ग्रामीणच्या डोंगराळ भागाच्या समस्या वेगळ्या असतील आणि माझ्या आटपाडी तालुक्यातल्या समस्या वेगळ्या असतील. ह्या प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत आणि त्या समस्येवर मात करण्यासाठी एक तरुणांनी सजगपणे राजकारणात येणं ही एक काळाची गरज आहे. आणि ज्याला समस्या माहीत आहेत अशा तरुणांनी, ज्यानं परिस्थितीशी दोन हात केलेले आहेत, ज्यानं संघर्ष केलेला आहे, ज्यानं हे भोगलेलं आहे, अशा माणसांकडे जर ही समस्या घेऊन तो पुढे आला तर त्या जाणीवेनं, त्या तडपेनं तो त्यामध्ये काम करेल अशी एक माझी भावना आहे. तुम्ही आता उमेदवारी करताय, तुमच्यासमोर जे उमेदवार आहेत तगडे, जे प्रस्थापित उमेदवार आहेत, जे विद्यमान आमदार होते या मतदारसंघाचे, आता ते दिवंगत अनिलभाऊ बाबर आज त्यांचे चिरंजीव शिंदे गटाकडून उमेदवारी करतायत, दुसरे उमेदवार वैभव पाटील आहेत जे शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी करतायत, आणि तुम्ही त्यांच्या विरोधात उमेदवारी करताय, ह्या लढाईकडे तुम्ही कसं बघताय?
ही लढाई राजपुत्र विरुद्ध सेवकाचे त्यांना एक राजकीय वारसा आहे, मला कुठलाही वारसा नाही, मी सामान्यातून येतो आहे. ही लढाई मटणथाळी विरुद्ध मेवा आणि भाज्याची लढाई आहे. ही लढाई फॉर्च्युनर विरुद्ध डमडम आणि टू व्हीलरची आहे. आणि ही लढाई राजपुत्र विरुद्ध सेवक असलेल्या माणसांची लढाई आहे. आणि सेवेच्या भूमिकेनं, सेवाभावाच्या वृत्तीनं आम्ही या ठिकाणी मैदानात आहे. आणि ही राजपुत्रांच्या विरोधातली सामान्य माणसांनी, सामान्य तरुणांनी आणि पोरांनी उभा केलेली ही लढाई आहे. तुम्ही फॉर्च्युनरच्या विरोधात लढायला सिद्ध झालाय, मग तुमचं डमडम आणि तुमची टू व्हीलर फॉर्च्युनरचा सामना करणार का? 100% करणार. कारण अडचणीच्या काळात हे सामान्य माणसाच्या उपयोगाला डमडम आणि टू व्हीलर सगळ्यात पहिल्यांदा येते साहेब. फॉर्च्युनर यायला बराच वेळ लागतो. फॉर्च्युनर कधी मुंबईत असेल, कधी पुण्यात असेल, कधी बेंगलोरमध्ये असेल, पण सामान्याची टू व्हीलर. माझा मित्र अडचणीत आहे म्हटला की टू व्हीलरवरचा मित्र कधी येतो. आणि हीच माणसं खरी माणसं असतात आणि प्रेमाची, जीवाभावाची माणसं असतात. आणि निश्चितपणानं फॉर्च्युनरला टक्कर द्यायला आपली डमडम आणि आपली टू व्हीलर कापी आहे. आत्ता मतदारसंघात तुमचं जे व्हिजन आहे, तुमचं व्हिजन काय सांगा? निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये जी रोजगाराची अवस्था अतिशय भीषण आहे, तरुण मुलांना रोजगार नाही, नाही ह्या मतदारसंघात MIDCच्या रूपानं मुलं हे बाहेर पुण्या मुंबईला जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. इथला गलाई व्यावसायिक, ज्याच्या सुरक्षिततेचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे माणसं आपले आज देशभर विखुरलेले आहेत. देशाच्या विविध परराज्यामध्ये, आशिया खंडामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये विखुरलेले आहेत. ह्या माणसांचंही स्वप्न आहे ना की त्यांना माझ्या गावाकडे काहीतरी मला करायचं आहे. परंतु आज एक पोटाच्या निमित्तानं आपल्या मतदारसंघातले हजारो तरुण हे मुंबई पुण्याच्या दिशेने का धावत आहेत, तर त्याचं कारण आपल्या भागामध्ये असलेला, म्हणजे विकास झाला असता तर ही लोकं बाहेर गेली नसती ना. आणि त्यामुळं या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, इथला शेतकरी समृद्ध करण्यासाठी, इथल्या मजुराला वाटलं पाहिजे की बाबा की मी इथं समाधानी आहे, इथल्या मायमाऊलीला वाटलं पाहिजे की मी इथं समाधानी आहे, इथल्या विद्यार्थी वर्गाला वाटलं पाहिजे की मी इथं व्यवस्थित एज्युकेशन घेऊ शकतो आहे. हेल्थ अँड एज्युकेशन या बाबतीमध्ये आपण तत्परतेनं असलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की समान शिक्षण पाहिजे, त्याच पद्धतीनं समान आरोग्यसुद्धा आज महत्त्वाचं आहे. गोरगरीब माणसाची आरोग्याबाबतीतली होणारी हेळसांड, यासाठी आम्हाला प्रचंड प्रमाणात काम उभं करावं लागणार आहे. इथं 10 वर्ष सदाशिव पाटील आमदार होते, काँग्रेसकडून त्यांनी 10 वर्ष आमदारकी केली. त्यानंतर अनिल बाबर जवळ चार टर्ममध्ये आमदार राहिले. मग त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? असं काही कामाचं मी काही त्यांच्यावर बोलणार नाही, पण एक गोष्ट तुम्हाला मी निश्चित सांगतो की लोक ज्यावेळी विकास म्हणतायत, तो विकास पाहिजे तसा झालेला नाही, त्यामुळेच जनते उद्रेक करते ना. पण ते दोन्ही गट दावा करतात की आम्ही विकास केला आहे. म्हणजे पाटील गटपर्यंत त्यांच्या विकासाचा दावा, त्यांचा पण विकासाचा दावा आहे आणि बाबर गटाचा पण दावा आहे. आज सामान्य कुटुंबातली मायमाऊली साधारणपणे एखाद्या बाजारात गेल्यानंतर ती 3 वेळा पिशवीत पैसे चापचते खिशातलं की मी काय घेऊ. तिच्या लेकरा बाळाला ती भाज्याचा पुडा घेऊ शकत नाही, तिच्या लेकरा बाळाला 4 ते 5 मेव्याचा पुडा घेऊ शकत नाही. ती भाजी घ्यायची का काय घ्यायची? समाजातला शेवटचा माणूस जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत त्या भागाचा विकास झाला असं म्हणता येत नाही. मी त्या मताचा माणूस आहे. म्हणजे ज्यावेळी एखाद्या माणसाची प्रगती, म्हणजे आपण काय दाखवतो, विकासाचं मॉडेल दाखवतो, विकासाचं व्हिजन दाखवलं जातं, विकासाचं एक टेम्पररी मॉडेल न दाखवता लोकांच्या मनातला विकास करणं, लोक मनानं म्हटले पाहिजेत की आम्ही समाधानी आहे, तो खरा जनतेचा विकास असेल आणि तो विकास आपल्याला निर्माण करायचा आहे. तो विकास काय आहे नेमका, तुमच्या डोक्यातल्या संकल्पना काय आहेत? निश्चितपणानं या तालुक्यामध्ये MIDC लोकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. लोकांच्या हातामध्ये जर काम असेल तर ती लोकं त्यांचं घरदार कुटुंब चालवू शकतात. आणि त्या पद्धतीनं जर काही पंचतारांकित कंपन्या आपल्या मतदारसंघामध्ये आल्या तर त्या निमित्तानं त्या ठिकाणी लोकही करतील. वेगवेगळे जर एज्युकेशन हब आपण जर निर्माण केले आणि त्या संस्थांच्या माध्यमातून मुलं व्यावसायिक शिक्षण घेतील, प्रशिक्षण घेतील, माझ्या माता भगिनी वेगवेगळ्या व्यावसायिक प्रशिक्षण घेतील आणि त्या मतदारसंघामध्येच आपला रोजगार उपलब्ध तयार करतील आणि त्यामुळं त्यांच्या एक कुटुंबामध्ये एक त्यांना चांगल्या पद्धतीचा एक रोजगार मिळून जाईल आणि त्या समाधानी राहतील. अशा पद्धतीवर काम करणं हे अद्यापपर्यंत मतदारसंघात व्हिजन हे न ठेवल्यामुळं कदाचित आपण प्रायोरिटी कुठल्या गोष्टीला देतो हे प्रत्येकाचा जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भौतिक सुविधा आपण दाखवणाऱ्या सुविधा करण्यापेक्षा लोकांना उपयोगी असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याकडे आपण कल दिला पाहिजे. आत्ता जे भाजपचे जतचे उमेदवार आहेत गोपीचंद पडळकर,
ते तुमच्या एकीकडचे सहकार आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? गोपीचंद पडळकर साहेब हे माझे जिवलग मित्र होते आणि त्यांनी त्या काळामध्ये 2006 साली मी राजकीय जीवनाची सुरुवात केली. ते जिल्हाप्रमुख पदावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या काम करत असताना मी विद्यार्थी आघाडीचा जिल्हाप्रमुख म्हणून काम त्यांच्यासोबत केलं. खरं तर एक धाडस आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं जे काही वक्तृत्व आहे त्या जोरावर ते आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आपल्या भागाचं नेतृत्व करत आहेत. आणि आदरणीय जानकर साहेबांच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांनी जे काही त्यांचे कर्तृत्व त्यांनी गाजवलेलं आहे, जतच्या विधानसभेसाठी मी त्यांनाही शुभेच्छा या निमित्तानं देईन. आणि निश्चितपणानं एक चांगली मैत्री आणि मला त्या काळामध्ये त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या, मी एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगेन. ते आत्ता 6 वर्ष विधान परिषदेला आमदार होते, तुम्ही म्हणताय चांगलं कर्तृत्व गाजवलंय, मग तुम्हाला परत तिथंच त्याच मतदारसंघातनं विकासाच्या नावून उमेदवारी करायची गरज का वाटावी? म्हणजे त्या जतमधून? हां नाही नाही, आत्ता ते विधान परिषदेचे आमदार होते ते तुमच्याच आटपाडी तालुक्यातले आहेत, आणि त्याच तालुक्यातनं तुम्हाला पुन्हा विकासाच्या नावानं उमेदवारी करायची गरज का वाटावी? नाही, आता तो त्यांचा वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे. ते आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या सोबत नाहीत, ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात आणि त्यांचा तो वैयक्तिक निर्णय ते आता ते मांडतील. त्यांना नाही, 6 वर्ष ते आमदार आहेत विधान परिषदेचे. हां, त्यांनी आमदार म्हणून आपल्या भागात काम केलं आहे, त्यांनी विकासाच्या घोषणा करत राजकारणात आले, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा हक्का देत ते राजकारणात आले आणि विधान परिषदेवर गेले. मग गेली 6 वर्ष ते इथं प्रतिनिधित्व करतायत. मग मला असं म्हणायचं आहे की ते आमदार असताना परत विकासाचा एल्गार करत तुम्हाला पुन्हा मैदानात का उतरावं लागतं? नाही, आता मी माझी भूमिका ही सर्वसामान्य भूमिका माणसांची भूमिका आहे. मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना गोरगरीब उपेक्षित लोकांसाठी आमचं जे काम चालू आहे म्हणजे त्यामध्ये शिक्षण आरोग्य ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावर आम्ही काम करतो आहे. माझ्यासोबत जे काही तरुण सहकारी मित्र आहेत, म्हणजे एखादा तहसील कार्यालयाच्या बाहेर एखादा माणूस उभा राहिला आहे, आम्ही ना पदासाठी आणि खुर्चीसाठी राजकारणात कधीच आम्ही अजेंडा ठेवला नाही. एक जो तहसील कार्यालयाच्या बाहेर एखादा माणूस उभा राहिला आहे त्याला जर मी विचारलं की बाबा शंकर का थांबला आहे, तर तो शंकर ज्यावेळी म्हणेल की दादा अरे तो भेटला माझं काम झाल्यात जमा आहे, त्या माणसाचं काम किंवा त्याला वाटणं की आमचे भाऊ माझ्याबरोबर आहेत ह्यासाठी आम्ही राजकारणात आहे आणि त्या माणसाला आधार देणं, सामान्य माणसाला आपला आधार वाटावा म्हणून आम्ही राजकीय जीवनामध्ये सक्रिय आहे. पद खुर्ची हा नंतरचा विषय आहे. पण राजकारणात पदाशिवाय खुर्चीशिवाय काम पण नाही करता येत. नाही, लोकांच्या मनात जर तुम्ही असाल तर पद आणि खुर्ची काही करू शकत नाही. आपली भावना जर स्वच्छ असेल, आपली प्रतिमा चांगली असेल आणि आपला लोकांप्रती काम करण्याची जर जिगर असेल तर निश्चितपणानं पद आणि खुर्ची हे कामासाठी लागत नाही. गतवेळी भाजपसोबत होता, तुमचा पक्ष भाजपसोबत होता, आत्ता भाजपपासून फारकत घ्यायचं कारण नाही. ते वरिष्ठ लेवलनं ज्या काही गोष्टी झाल्या असतील, माननीय महादेवरावजी जानकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही वरिष्ठ नेते असतील त्यांच्या काही घडामोडी घडल्या असतील ते मला माहीत नाही, पण त्या माध्यमातनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इथं तुमच्यासमोर बसायची संधी मिळाली, विधानसभा लढण्याची संधी मिळाली, त्याबद्दलही मी या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आत्ता जे आपल्याकडे उमेदवार आहेत त्यात सुहास बाबर, त्यांचे वडील आमदार होते, त्यांनी टेंबूचं पाणी आणलं असं त्यांचा दावा आहे. दुसरे उमेदवार वैभव पाटील आहेत, त्यांनी इथं मतदारसंघात शिक्षणाचं जाळं निर्माण केलं, शिक्षण संस्था उभारल्या, खाजगी सहकारी संस्था उभ्या केल्या. मग तुम्ही तुमचं काम काय किंवा तुमचा अजेंडा काय? निश्चित त्यांनी जरी आज सांगत असतील, ते दावा करत असतील की त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या किंवा इतर काही व्यवसाय उभा केले, तर ते एक व्यावसायिक आहेत, ते एक उद्योजक आहेत, त्या मानानं ते त्यांच्या पद्धतीनं काम करत असतील. दुसरा राहिला विषय पाण्याचा. ज्यावेळी टेंबूचं पाणी आटपाडी तालुक्यात आलं किंवा खानापूर तालुक्यात आलं असं आपण म्हणतो, त्यावेळी दुसरी आपण बाजू एक बघितली पाहिजे की इथं बुडलेलं सहकार बघितलं पाहिजे, इथल्या किती संस्था जिवंत आहेत हे बघितलं पाहिजे. ह्या लोकांनी ज्यावेळी ऊस लावला, इथल्या शेतकऱ्यांनी माझ्या शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊसाची लागवड केली, त्यावेळी ऊस ते घालायचा कुठं? नागेवाडीचा कारखाना बंद अवस्थेत, आटपाडीचा मानगंगा बंद अवस्थेत, शेतकऱ्यांना अक्षरशः ऊस पेटवून दुसऱ्या कारखान्यांना द्यावा लागला. या संस्था बंद पडण्याचे कारण? ह्या संस्था राजकीय ह्याच्यातनंच बंद पडल्या ना. ह्या संस्थेचं आता तुम्ही जर माहिती घेतली तर आज जे लोक या मैदानात आहेत, जे मतदान मागतायत, त्यांना प्रत्येक जनतेनं प्रश्न विचारला पाहिजे ना यांना की ह्या संस्था का बंद आहेत, सहकार का विकलं गेलं, सहकार का बुडलं इथलं,
हे शेतकरी आज ज्या शेतकऱ्यांच्या अवस्थेला जबाबदार कोण आहे इथल्या, तर ही मंडळी या शेतकऱ्यांच्या अवस्थेला जबाबदार आहे. आणि माझं स्पष्ट त्यांच्यावर हे आहे की नागेवाडी आणि मानगंगा ज्यांनी बंद पाडला, त्यांनी ह्या शेतकऱ्यांना उत्तर द्यायचं आहे ना, की ज्यांना ऊस जाळून दुसऱ्या कारखान्यांना घालायला लागतोय. ज्यांनी बंद पाडलं म्हणजे नाव घेऊन बोला. आत्ताचे जे उमेदवार आहेत राजपुत्र, दोन्ही राजपुत्रांना तुम्ही हा प्रश्न विचारा की त्यांनी जे काही गोष्टी नाही आम्ही विचारण्यापेक्षा तुम्ही उमेदवार आहे आता, तुम्ही ज्या जनतेचे प्रतिनिधी पुढे आले तुम्हीच विचारा ना, आमच्या माध्यमातून हे प्रश्न तुम्हीच विचारा. जे उमेदवार उभा आहेत त्यांना मी स्पष्ट विचारतो की या जनतेच्या प्रश्नावर कधी तुम्ही तोंड उघडणार आहे, कधी बोलणार आहे, ह्या सहकारी संस्था बुडल्या का बुडल्या त्याचं उत्तर त्यांनी या खानापूरच्या जनतेला द्यावं. आता 2024 निवडणुकीत आटपाडी तालुक्याच्या अस्मितेची खूप चर्चा झाली आणि तुम्ही आटपाडी तालुक्यातलेच उमेदवार आहात. इतक्या वर्षांनी आटपाडी तालुक्याच्या अस्मितेवर चर्चा व्हावी किंवा हा मुद्दा ठरावा ही वेळ का आली असेल? आटपाडी तालुक्याच्या अस्मितेचा जर प्रश्न असेल तर आदरणीय राजेंद्रांना हे मैदानात उभं आहेत. तर असं असताना मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक प्रतिनिधी म्हणून, एक तरुण म्हणून मी या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात, मी राष्ट्रीय समाज पक्षाचं तिकीट घेऊन मैदानात आहे. इतक्या वर्षानंतर तालुक्याच्या अस्मितेचा जेव्हा विषय येतो, यापूर्वी मागच्या 20 ही अस्मिता कुठं होती? ज्यावेळी अस्मितेचा विषय येतो, एक स्टँडिंग आमदार ज्यावेळी आमदार झाल्यानंतर पाठिंबा एखाद्या उमेदवाराला देतो, हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण या मतदारसंघातलं आहे. मग 20 विषय असेल किंवा आजचा विषय असेल, पण त्यांना ज्यावेळी मैदानात यायचं आहे त्यावेळी त्यांनी त्या आटपाडीची अस्मिता हा विषय समोर आणला आहे. या नेत्यांनी गेल्या 20 तालुक्याच्या अस्मितेचा बाजार केला असं तुम्हाला वाटत नाही? 100% मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्यांनी ज्या गोष्टी आजपर्यंत केल्या, माघारी घेण्यामुळे जे तालुक्याचं नुकसान झालं ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आटपाडी तालुक्याच्या जनतेला या ठिकाणी जनतेतनं जे काही म्हणजे लोक कुणीही काहीही म्हणायला लागलं, आटपाडीवरून माणूस बेवघाटवर चहा प्यायला उभा राहिला तरी लोक म्हणतायत की हे तालुका विकाऊ तालुका आहे. ही परिस्थिती आमच्या तालुक्याची का झाली, ही कुणामुळे झाली? हे ज्या लोकांनी आजपर्यंत निष्ठेच्या आणि अस्मितेच्या नावाखाली तालुक्याला विकलं गेलं त्या लोकांमुळेच ही अवस्था झाली ना. स्पष्ट बोला ना तुम्ही, असं ज्या लोकांनी त्या लोकांना बोलता स्पष्ट बोला. आजपर्यंत निवडणुकीतून ज्यांनी माघार घेतली आदरणीय राजेंद्रांना असतील, त्यांनी जे 1999 जर निवडणूक लढवली असती तर चित्र वेगळं असतं. त्यांच्या काही अडचणी वरच्या भागातल्या त्यांनी काही कोणाशी चर्चा केली असेल, ही जनता आज खुल्यामपणे बोलायला लागली ना की तुम्ही समोर मैदानात राहत नाही, तुम्ही मैदान सोडून पळताय. आज ही जर अर्ज भरल्यानंतर सुद्धा जर लोक म्हणत असतील की तुम्ही बॅगांची वाट खाली बघत बसताय, विट्यातनं बॅग आल्याशिवाय आटपाडीची माणसं चार्ज होत नाही, म्हणजे हे तालुक्याचा अपमान नाही का आमच्या? आत्ता मला असा एक प्रश्न विचारायचा आहे, आत्ता 2024 निवडणुकीत देशमुख गट किंवा राजेंद्र देशमुख आटपाडीच्या अस्मितेची चर्चा करत आहेत. मागच्या निवडणुकीत उपेशन पडळकर आटपाडी तालुक्यातूनच उभे होते, त्यांची उमेदवारी होती, 14 होती, 9 होती, मग आटपाडीच्या अस्मितावरून त्यांनी पडळकरांना पाठिंबा का दिला नाही? त्यांनी आता तो प्रश्न तुम्ही एका दिवशी त्यांना विचारा, पण मी म्हणतो ज्यावेळी आटपाडीची अस्मिता जपायची असेल, ज्यावेळी तरुण मुलं कोण पुढे येत असतील तर निश्चितपणानं त्यांनी आटपाडीच्या मागं उभा राहावं, हीच मी या निमित्तानं त्यांना असं तर विनंती करतो. राजेंद्र देशमुखांची उमेदवारी म्हणजे आटपाडीची अस्मिता असं आहे का? नाही असं तुमची उमेदवारी पण आटपाडीची अस्मिता ठरू शकते. मी खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाची उमेदवारी लढवतोय, म्हणजे हा मतदारसंघाची निवडणूक आहे. इथं भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद ही कुठलीही गोष्ट न करता आपल्याला या ठिकाणी मैदानात आहे. ज्यांना काय प्रांतवाद भाषावाद करायचा असेल त्यांच्यासाठी मी हे उत्तर दिलेलं आहे. गेली 15-20 उमाजीदादांनी आपल्याला खूप चांगले अत्यंत खेळीमेळीत आणि आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात आपली मुलाखत झाली. सगळ्या प्रश्नांना तुम्ही एकदम छान उत्तर दिली. तुम्ही आलात, वज्रेशच्या प्रेक्षकांशी बोललात, मनापासून धन्यवाद. धन्यवाद, आभारी.